नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मजेत ना? आज आपण भेटतो आहे वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने. भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, महामानव डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर साजरा होणारा वाचन प्रेमींचा उत्सवाचा दिवस म्हणजे 15 ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिन. वाचन करा हाच खरा ज्ञानाचा झरा. तसेच वाचाल तर वाचाल या उक्तीपासून वाचन ही एक कला आहे या तथ्यापर्यंत आज झालेला वाचन प्रेमाचा प्रवास आपल्याला थक्क करून सोडतो, होय ना? पण वाचन म्हटलं की काय वाचायचं, कसं वाचायचं, कशाचे, कशाला, असे असंख्य प्रश्न आपल्या मनात येतात. अहो, तेच तर सांगते आज. पुस्तकातल्या सुंदर गोष्टी, सुंदर सुंदर गाणी, पुस्तकातूनही बालकवींची भेट तसे फुलराणी. तारे झरे वारे पाखरे, तारे झरे वारे पाखरे यांचे हे सांगाती ग्रंथामच्या हाती, ग्रंथ आमच्या हाती. वाचन आहे प्रवास सुंदर, वाचन आहे प्रवास सुंदर, नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा, आणिक विज्ञानाचा. नव्या जगाचे, नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती ग्रंथ आमच्या हाती, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमच्या आती. अमर्याद अथांग अशा या ज्ञानाचे मूर्त रूप असलेले पुस्तक ग्रंथ म्हणजे आपले गुरु. म्हणूनच म्हणतात ग्रंथ म्हणजे गुरु, ज्ञान मंदिरा द्वारू. ग्रंथ म्हणजे गुरु, ज्ञान मंदिरा द्वारू, ग्रंथ म्हणजे तारू, भवसागर ताराया. अशा शब्दात गौरविलेल्या ग्रंथांचे वाचन करणे म्हणजे यशस्वी जीवन मार्गाच्या पाऊल वाटेवर टाकलेले पहिले दमदार पाऊलच होय. मैत्रिणींनो, जॉन मार्टिस या प्रसिद्ध कादंबरीकाराचं वक्तव्य आहे, सतत वाचन करणारा माणूस मरण्याआधी 1000 वेळा जीवन जगतो. 1000 वेळा जीवन जगतो तर न वाचणारा फक्त एकच जीवन जगून मरतो. अनेक विचारवंत सहज सांगून गेलेत, थिंक बिफोर यू स्पीक. Think before you speak, read before you think. म्हणजेच काय? वाचन करायचं तर नक्कीच, पण मग काय वाचायचं? हा यक्ष प्रश्न आपल्या समोर येतो. मी सांगेल, जे वाचायला मिळेल ते वाचा, काहीही वाचा, पण वाचा. वाचनाला सुरुवात होणं महत्वाचं, कारण वाचन ही आपली आराधना आणि वाचन साहित्य, ज्ञान साहित्य हे दैवतच असायला हवं. म्हणजेच ज्ञानसागरातील मोती वेचता वेचता भूत, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेणारा हा वाचन छंद जोपासताना आपल्या आपल्या मनातील ग्रंथांप्रती आदराची भावना वाढतच जाते आणि मग हे ज्ञान मोती आपलं जीवन संपन्न करण्यास तसुभरही कमी पडणार नाहीत. आणि या पुस्तकांचं, या ग्रंथांचं महत्व विशद करणाऱ्या फार सुंदर ओळी मला इथे सांगण्याचा आपल्याला मोह होतोय. आई बाबा आणि गुरुच्या नंतर, आई बाबा आणि गुरूंच्या नंतर जिथे व्हावे नतमस्तक, जगात आहे एकच जागा ज्या जागेवर असं ते पुस्तक, ज्या जागेवर असं ते पुस्तक. युगायुगाचे ज्ञान साठवणी ताजे करुणी देते पुस्तक, युगायुगाचे ज्ञान साठवणी ताजे करुणी देते पुस्तक. संदर्भाची गरज भात भासता क्षणात जे देते ते पुस्तक. विश्व संस्कृती जपण्याआधी, विश्व संस्कृती जपण्याआधी, आधी जपूया केवळ पुस्तक. भेट म्हणून घ्यावे पुस्तक, भेट म्हणून द्यावे पुस्तक. जगात आहे एकच जागा ज्या जागेवर असं ते पुस्तक, ज्या जागेवर असं ते पुस्तक. मैत्रिणींनो, पुस्तकांची मजाच अशी असते की कितीही जुने पुस्तक असू द्या, अनुभव प्रत्येक वेळी नवाच. एकच पुस्तक पुन्हा वाचले
तरी त्यात नवीन काहीतरी सापडते. कमाल ताकद असते या पुस्तकात. शब्दांच्या माध्यमातून एखाद्या विशिष्ट काळात आपल्याला नेऊन सोडतात. आपल्याच मनातली कुजबूज आपल्यालाच सांगतात. अनोळखी लोकांची सुखदुःखे सांगणारी पुस्तकेच असतात बरं. माणसे म्हणजे जिवंत साहित्य हो. प्रत्येक माणसाला काहीतरी सांगायचं असतं आणि पुस्तके अशा कितीतरी माणसांचे सार असतात. एका पुस्तकातून दुसऱ्या पुस्तकाची ओळख होते. ते लवकर बघण्याची आणि वाचण्याची आपल्याला इच्छा निर्माण होते. आजच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला शांत करणारी पुस्तके म्हणजे एक अद्भुत कलाकृती आहे बरं. पुस्तके आपल्याला मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत, अगदी शेवटच्या पानापर्यंत निस्वार्थपणे, निसंकोचपणे, कोणत्याही मोबदल्याशिवाय, कोणत्याही अपेक्षेशिवाय काहीतरी देतच राहतात. कथा, कादंबरी, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, विचार, विज्ञान, कला, इतिहास, तत्वज्ञान यातलं कोणतंही पुस्तक निवडा. हे पुस्तक आपल्या ज्ञानात भरच टाकणार आहे. कारण वाचनामुळे लेखन, चिंतन, मनन या मानसिक वैचारिक चक्राला वंगण मिळते. मनामनातला अंधार दूर होतो आणि मनातले उजळ वाट दाखवण्याचं काम हे वाचनच करतं. आपण पुस्तक वाचतो म्हणजे काय करतो बरं. आपण जगात डोकावतो. पलीकडच्या व्यक्तीने व्यक्त केलेला अनुभव आपण आपलासा करतो आणि जगण्याची, आयुष्याच्या वाटचालीची समृद्ध शिदोरी आपल्याला मिळते. कारण जगण्याची नवी दिशा देणारे आणि नवीन वाट दाखवणारे, अमृत सिंचन करणारे हे पुस्तकच असतात. चांगल्या विचारांची बांधणी, स्वप्न, ध्येय, उराशी बाळगण्याची प्रेरणा आणि ती पूर्ण करण्याची चालना, जगातल्या दाहक वास्तवतेचा परिचय आणि तेव्हाच जगातल्या सुंदरतेवरचा विश्वास याचे दर्शन, सुविचारांची साथ आणि कुविचारांवर मात, हे सार सार आपल्याला वाचनातूनच कळतं आणि वाचनातूनच मिळतं. आणि म्हणूनच रीडिंग इज नेक्स्ट टू ब्रीदिंग हे ब्रीद वाक्य लोकप्रिय झालं असेल तर लोकमान्य टिळकांनी तर तुम्हाला तुमचे व्यक्तिमत्व घडवायचे असेल तर वाचन करा असं मोलाचा संदेशच आपल्यासाठी देऊन ठेवला आहे. काहीही निवडा. निवड योग्य झाली ना की आवड निर्माण होईल. आणि मैत्रिणींनो, आवड असली की सवड ही मिळणारच. चरित्रे, आत्मचरित्र ही तर माणसे समजून घेण्याची एक मोठीच वाट आहे. आपल्या आयुष्याची कथा प्रामाणिकपणे सांगणारा, त्यातले चढ उतार त्रयस्थपणे न्याहाळत वाचकांशी संवाद साधणारा आत्मचरित्र हा प्रकार माणसांचे चुकणे, माणसांची नाती सांभाळणे, सहजपणे क्षमा करणे, स्वार्थापलीकडचा विचार करणे शिकवून जाणारी ही आत्मचरित्रे आपल्याला आयुष्याचा नवा अर्थच देऊन जातात. मैत्रिणींनो, मराठीत उत्तम आत्मचरित्रे अनेक आहेत. सामान्य माणसाने जिद्दीने संकटावर केलेली मात, हसतमुखाने स्वीकारलेली दुःख ही आहे. विशेषतः स्त्री लेखिकांची आत्मचरित्रे म्हणजे तर बदलत्या काळानुसार स्त्री विश्वात घडणाऱ्या घडामोडींचा कॅलिडोस्कोपच म्हणावा लागेल. कारण बघा, लक्ष्मीबाई टिळकांनी स्मृतिचित्रे लिहिली त्यात आपल्या पतीला देवता स्वरूप मानले. तर 80-90 वर्षांनी पुलंच्या सिद्ध हस्त लेखिका असणाऱ्या पत्नी सहधर्मचारिणी सुनीताई देशपांडेंनी पुलंच्या व्यक्तिमत्वाचा साधक बाधक विचार करून आहे मनोहर तरी हे सुंदर पुस्तक लिहिलं. ही आत्मचरित्रे वाचताना आपण या प्रसिद्ध विदुषींच्या अथवा लेखकांच्या लेखनातून त्या त्या व्यक्तींच्या आयुष्य कहाणीत तर रंगतोच आणि अशी माणसे वाचायलाही शिकतो. ऐतिहासिक ग्रंथांनी साऱ्या विश्वाचा परिचय होतो तर आध्यात्मिक ग्रंथ वाचनाने मनाला असामान्य उभारीही मिळते. तर उत्कृष्ट काव्ये आपली रसिकता जिवंत ठेवतात. एकूण काय,
तर पुस्तक वाचनातून आपण समाज वाचत असतो, काळ वाचत असतो, वाचनातूनच जग कसं वाचायचं हे समजतं आणि जग कसं बदलायचं हेही उमजतं. वृत्तपत्र नियतकालिकांच्या वाचनातून वर्तमान जाणून घेत अपडेट राहण्याचा प्रयत्न आपण करत असतो, तर विनोदी कला साहित्यातून मनाचं रंजन करतो, चरित्र आत्मचरित्रातून प्रेरणा प्रोत्साहन घेतो आणि विज्ञान तंत्रज्ञानाच्या वाचनातून ज्ञान मिळवतो आणि अंतरीची ज्ञानज्योत सतत अखंड प्रज्वलित ठेवण्यासाठी वाचनाचा व्यासंग आपण जोपासायला पाहिजे, याचा आपण मनात ध्यास घेतला पाहिजे. कारण वाचनामुळे बुद्धीची मशागत होते, मनावरचा ताण कमी होतो, म्हणजेच जीवन फुलवण्यात वाचनाचा मोठाच वाटा असतो. त्याचप्रमाणे वाचनामुळे कल्पनाशक्तीला वाव मिळतो, रसिकता वाढीस लागते, सृजनशीलतेला वाट सापडते, सहृदयता, संवेदना, सहसंवेदना या भावनांना खतपाणी मिळून पोषण होते. म्हणून तर आपल्या यवतमाळच्या कवयित्री सुषमा गलगलीकरांच्या ओळी मला या ग्रंथाचं महत्व सांगताना सहज आठवतात. बघा त्या काय म्हणतात, पुस्तक म्हणजे शब्दांची सुंदर गुंफणं, पुस्तक म्हणजे शब्दांची सुंदर गुंफणं, संस्काराचे कुंपण कल्पनेचे मुक्तांगण, संस्कारांचे कुंपण कल्पनेचे मुक्तांगण, प्रगतीच्या चक्राचे वंगण, कधी केवळ मनोरंजन, कधी केवळ मनोरंजन, कधी डोळ्यात अंजन, करते समाजाचे प्रबोधन, करते संस्कृतीचे जतन, पुस्तक गतकाळात वाटे जीव की प्राण, पुस्तक गतकाळात वाटे जीव की प्राण, आज धोक्यात वाटे त्याचेच प्राण, आज धोक्यात वाटे त्याचेच प्राण. ही धोक्याची घंटा आज सर्व वाचन प्रेमींच्या मनात धाकधूक निर्माण करते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या रेट्यात नवनवीन माध्यमांच्या चक्रव्यूहात अडकलेला वाचक आज पारंपरिक ग्रंथ वाचनाकडे दुर्लक्ष करतोय. काळानुसार वाचनाची माध्यमे बदलत चालली आहेत, वाचनाचे महत्व मात्र कमी झालेले नाही. शरीरासाठी जसा व्यायाम गरजेचा आहे, तसेच मेंदूसाठी वाचन महत्वाचे आहे, हे सूत्र कायम आहे. आज सोशल मीडियाच्या भूलभुलैयात अडकलेले तुम्ही आम्ही वाचनाकडे दुर्लक्ष करतो हेही तेवढंच खरं आहे. पण मैत्रिणींनो, आधुनिक तंत्रज्ञान हा जादुई दिवा आहे. याच दिव्याच्या उजेडात, याच दिव्याच्या प्रकाशात आपण आपली वाचन वाट उजळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि यासाठी बदलत्या तंत्रज्ञानासोबत वाचन संस्कृती कशी कशी बदलत आहे, कात टाकत आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुस्तकांची खरेदी ऑनलाइन होऊ लागली आहे. ईबुकच्या शोधामुळे तर पुस्तके वाचणे एकदम सोपे झाले आहे. अमेझॉनने किंडल हे ईबुक रीडर बाजारात आणल्यानंतर पुस्तके वाचणे एकदम सोपे झाले आहे, कबूल. आणि आपण मोठमोठे ग्रंथ सहज खिशात घालून फिरू शकतो हेही खरंच आहे. एकाच वेळी शेकडो पुस्तके खिशात मावू लागली आणि प्रवासात, ऑफिसमध्ये, बस स्टॉपवर बसची वाट पाहताना आपण वाचनाचा आनंद घेऊ शकतो हीही एक गोष्ट आपल्या अंगवळणी पडायला हवी. आता स्मार्टफोनमुळे तर पुस्तक वाचण्याची सोय आपल्या बोटावरच आली आहे. आज वाचकांचे पारंपरिक वाचक आणि ई बुक वाचक असे दोन गट पडले तरी त्यात नवल नाही. नॅशनल डिजिटल लायब्ररी ऍप, गुडरीड्स वेबसाईट, ई बुक ऍप, बिटलिट, गुगलचे गुगल बुक्स ऍप, कोबो ई बुक, रेक्ताची वेबसाईट, बुकबब, लायब्ररी थिंग, बुक रायोट, बुक रिपोर्टर, लिट हब यासारख्या ऑनलाईन मंचांनी आपलं वाचन आज नवीन माध्यमातूनही सुकर केलेलं दिसून येतो. मैत्रिणींनो, आपण सर्वजण वाचन प्रेमी आहोत ही कायम गोष्ट लक्षात ठेवायची आहे. तुम्ही ग्रंथालयात येता
तेव्हा मी तुम्हाला सहज म्हणून जाते की अगं मासिक वाचा, वर्तमानपत्र वाचा. पण तुम्हाला असं वाटतं या मॅडम आपल्याला असं का सांगतात? मुलींनो, वर्तमानपत्र वाचून आणि वाचनाच्या एकंदर मासिकातून जेव्हा तुम्ही हलकं फुलकं वाचताना तेव्हा तुमच्याकडे हळूहळू वाचनाचा छंद किंवा वाचनाची निवड, आवड निर्माण होण्याची एक पाऊल वाट तुम्ही चोखाळत आहात असं मला वाटतं. आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही मला सहज म्हणताना की मॅडम हे वर्तमानपत्र आम्हाला द्या किंवा हे पुस्तक आम्हाला द्या, तेव्हा खरोखर सांगू का मला खूप आनंद होतो. आणि म्हणूनच करिअर विषयक मार्गदर्शन असो की ज्योतिष विषयक मार्गदर्शन असो, तुम्ही जेवढा रस घेऊन वाचाल तेवढा तुमचा वाचन प्रवास अधिक चांगला चोखंदळ होणार आहे हे नक्की. आणि म्हणूनच मला तुमचं कौतुक वाटतं. आणि म्हणून हा आज या वाचन प्रेरणा दिनी तुम्हाला वाचनाचा वसा द्यावासा वाटतो. या त्यासाठी काही ओळी मी तुम्हाला सांगते आहे. वाचनास खुल्या या दाही दिशा, वाचनास खुल्या या दाही दिशा, वाचनाचा मनाशी घ्यावा वसा. वाचुनी बनावे ध्यानरूपी कवडसा, वाचुनी बनावे ध्यानरूपी कवाडसा, वाचनाचा मनाशी घ्यावा वसा. वाचुनी ध्यान मिळवा पसा पसा, वाचुनी ज्ञान मिळवा पसा पसा, कधी वाचा अंगाई कधी वाचा हो आई, कधी वाचा संतांची पुण्याई. वाचुनी सारे उमटवू या ठसा, वाचनाचा मनाशी घ्यावा वसा. पुस्तके नीती मूल्यांचा आरसा, वाचुनी साऱ्या उमटवू या ठसा. चला तर मग पुस्तक बरोबर वाचन बरोबर आनंद अशा या आनंद सूत्राचा ध्यास धरत वाचू आनंदे जगू सानंदे. आणि याच वाचन प्रेरणा दिनाचे निमित्त साधून हा वाचन वसा रुजवण्यासाठी, वाचन संस्कृती अभिवृद्ध करण्यासाठी, वाचनाची अभिरुची आपल्या मनात जोपासण्यासाठी आपल्या ग्रंथालयातर्फे तुम्हा सर्व मैत्रिणींसाठी एक कथा, काव्य, नाट्य, अभिवाचन स्पर्धा आयोजित करत आहे. काय करायचं? आपण आपल्या ग्रंथालयाच्या टेलिग्रामवर असलेल्या ज्ञानधारा मंचावर आपले अभिवाचन आजपासून म्हणजेच 12 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत सादर करायचे. निवडक अभिवाचन सादरीकरण किंवा उत्कृष्ट अभिवाचन सादरीकरणास आपण पुरस्कार तर देणार आहोतच, शिवाय आपल्या महाविद्यालयाच्या YouTube चॅनेलवरून त्याचे प्रसारणही करणार आहोत. तर चला मग तयारीला लागा, वाचन चळवळ समृद्ध करूया. धन्यवाद मैत्रिणींनो, सुरक्षित रहा, घरीच रहा.